विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आपण घेणार आहोत वर्ग 8 मराठी व्याकरणचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये संधी आणि संधी विग्रह. आपण संधी घेत असताना संधी या साईडने दिलेला आहे आणि इथे संधीचा विग्रह दिलेला आहे. तर आपण एक शब्द घेतलेला आहे जगन्नाथ, हा पूर्ण शब्द आहे. याचा विग्रह इथे केलेला आहे जगत प्लस नाथ. काय केलेला आहे आपण? याचा विग्रह केलेला आहे. मग नंतर तल्लीन. तर हा जो मूळ शब्द आहे तो वेगळा काढायचा आहे. त आणि नंतर काय आहे लीन. म्हणजे हा विग्रह आहे आणि हा विग्रह हा एक शब्द तयार झालेला आहे. तर संता इथे सुद्धा सत प्लस ता हा विग्रह झालेला आहे. मग नंतर सुरेश, सूर प्लस ईश. निसर्ग उपचार, निसर्ग प्लस उपचार. भाग्य उदय, भाग्य प्लस उदय. राजश्री, राजा प्लस ऋषी. तर आपण इथे पहा संधी आणि संधी विग्रह दिलेला आहे. तर या साईडने आपल्याला पहिले सुरुवातीला संधी विग्रह दिलेला आहे. सुरुवातीला काय दिलेला आहे? संधी विग्रह दिलेला आहे आणि नंतर संधी दिलेला आहे. तर आपण इथे बघा महा प्लस ईश. म्हणजेच काय दिलेला आहे? संधी विग्रह सुरुवातीला दिलेला आहे. आपण पहिले जे घेतलेलं म्हणजे ते पहिले सुरुवातीला संधी दिलेला आहे आणि नंतर आपण घेतो आहे ई संधी विग्रह आणि त्याचा संधी काय झालेला आहे. तर आपण महा प्लस ईश महेश, राम प्लस ईश्वर रामेश्वर, धारा प्लस कृष्ण धारोष्ण आणि लाभ प्लस अर्थी लाभार्थी. तर अशा पद्धतीने आपण पहिले संधी घेतला आणि नंतर त्याचा संधी विग्रह घेतलेला आहे. पण नंतर आपण घेतो आहे की संधी विग्रह सुरुवातीला आपण घेतलेला आहे आणि नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला संधी. तर आपल्याला हे परीक्षेला सुद्धा आहे की व्याकरणचा भाग कशा प्रकारे संधी आणि संधी विग्रह करायचा आहे आणि नंतर सामान्य रूपे आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा सामान्य रूपे घेत असताना एक शब्द दिलेला आहे आणि त्याचा जे आहे एक मूळ शब्द तयार करायचा आहे. तर विद्येने विद्ये काय घेतलेला आहे? विद्ये. मग नंतर मनुष्याला मनुष्या, मनुष्याला आपण काय केलं? मनुष्याला मनुष्या. जगा माझी जगा म्हणजे मूळ शब्द काढलेला आहे. आपण इथे काय काढलेलं आहे? जगा. आणि रत्नांची रत्न, रत्नांची रत्न हा मूळ शब्द घेतलेला आहे. इथे आपण हा प्रत्यय काढलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सामान्य रूपे त्याचप्रमाणे संधी, संधी विग्रह, संधी विग्रह आणि संधी. तर अशा पद्धतीने आपण व्याकरणचा भाग घेतलेला आहे. नंतरच्या पाठाला आपण बाकीचं घेणार आहोत.